1800 किलो तांदूळ, 500 किलो बटाटे, 300 किलो तेल, 100 किलो मिरची, 300 किलो मटर, 500 किलो कांदे आदी साहित्याचा उपयोग करत प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी 10,000 किलोचा मसाले भात तयार केला आहे. निमित्त होतं आदिवासींचा मेळावा. आदिवासींमधील अनेक समूह आणि जाती ख्रिश्चन तसेच मुस्लिम झालेले आहेत. त्यांना त्यांच्या मूळ जातीनुसार ओबीसी व अनुसूचित जातीच्या सवलती मिळत आहेत. त्या बंद करण्यात याव्या यासाठी जनजाती सुरक्षा मंचतर्फे ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यासाठी देशभरातून 25,000 जास्त आदिवासी येणार आहेत आणि त्यांच्या भोजनाची सोय व्हावी हे उद्दिष्ट ठेवून विष्णू मनोहर यांनी 10,000 किलोचा मसाले भात तयार केला आहे. याच्या तयारीविषयी त्यांनी खुद्द स्वतः माहिती दिली. इथे डिलिस्टिंगच्या निमित्ताने एक आदिवासी बांधवांचा मेळावा नागपुरात आयोजित केला गेला आहे. आणि डिलिस्टिंग म्हणजे की जे आदिवासी बांधव काही काळापूर्वी कन्वर्शन ज्यांचं झालं आहे वेगळ्या जातीमध्ये वेगळ्या समाजामध्ये, तर ती मंडळी इकडलाही फायदा घेतात आणि तिकडलाही फायदा घेतात. त्याच्यामुळे त्यांचं डिलिस्टिंग करणं गरजेचं आहे जेणेकरून मूळ आदिवासींना त्यांचा न्याय मिळेल. आणि ती जवळपास 25,000 मंडळी पूर्ण महाराष्ट्रातून इथे आली आहेत, तर त्यांच्यासाठी हा मसाले भातचा 15 पुऱ्याचा त्यांना जेवण देण्याचा आम्ही घाट घातला आहे. आणि हे सगळं तयार केलं रात्री 10 वाजेपासून आता तयार झालेलं आहे. त्याचं पॅकिंग सुरू आहे आणि मैत्री परिवाराच्या बरोबर हे सगळं जे आहे हा घाट म्हणता येईल त्याचा जो हा सगळा पार पडतो आहे. आणि आता डिस्ट्रीब्युशनची जी जबाबदारी आहे ती मैत्री परिवारने स्वीकारलेली आहे आणि त्यांचं डिस्ट्रीब्युशन सुरू. मसाले भातासाठी काय काय साहित्य वापरलं आणि किती वापरलं? मसाले भातासाठी जवळपास 18 ते 20 क्विंटल तांदूळ वापरला आहे. त्याच्यानंतर 500 किलो बटाटे, 500 किलो कांदे, 100 किलो आलं, 100 किलो लसूण, मिरची 100 किलो, हळद 50 किलो, गरम मसाला जवळपास 150 किलो आहे. आणि मटार आहे 300 किलो आणि तेल आहे जवळपास 300 ते 350 किलो. असं सगळं साहित्य आहे आणि रात्रीपासून सगळी मंडळी बिल्ड आहेत. जवळपास 50 लोक कामात आहेत सध्या. पॅकिंगसाठी मात्र 150 लोक काम करत आहेत. या मसाले भाताचे मैत्री परिवारातर्फे आदिवासी बांधवांना वाटप केले जाणार आहे.